परळीमधल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाल्यामुळे 12 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यातील 5 कर्मचारी हे 90% भाजले असल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर आंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून 5 जणांना लातूरला हलवण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेला हा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी बंद होता. यंदा गेल्या महिन्यात कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला. दरम्यान आज दुपारी उसाच्या रसाच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. गरम रसामुळे वाफ साचल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज आहे.